पुराच्या पाण्यात हजारो क्विंटल धानाची पोती वाहून गेली. कुठे घडला हा प्रकार? पाहूया पुढची बातमी. भंडारा जिल्ह्यात 2 दिवस दमदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसात जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असताना पुराचा फटका नदी नाल्या काठावरील गावांना बसला होता. तर तुमसर तालुक्यातील पिंपरा गावात संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेने आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची धान खरेदी केली होती, पण 2 दिवस आलेल्या पावसाने या संस्थेच्या हजारो क्विंटल धान पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एरली सेंटर इथे एरली नावाने धान खरेदी केंद्र आहे आमचं. तिथून आम्हाला पिंपऱ्यामध्ये आम्हाला गोडाऊन हे मान्यता झाला होता. गोडाऊन आमच्या उघड्यावर असल्यामुळे आणि याच्यावर शासनाकडून आता आम्ही शेतकऱ्याची खरेदी केली आहे, पण हे शेतकरी भरून नाही देत, आम्हालाच भरून द्यावं लागते. म्हणून आम्हाला नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे आम्हाला शासनाकडून पणन अधिकारीकडून आम्हाला यांची भरपाईची मागणी केली आहे. तुमसर तालुक्याच्या पिंपरा गावात असलेल्या धान खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान खरेदी करण्यात आले, मात्र अचानक रात्रीच्या सुमारास जवळ असलेल्या नाल्याला पूर आला व संपूर्ण धान वाहून गेला. यात जवळपास 51,000 क्विंटल धानाची पोती वाहून गेली आहेत. आज या पुराला आठवडा उलटूनही विदारक वास्तव अद्यापही कायम आहे, त्यामुळे धान खरेदी केंद्र चालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केंद्र चालकांनी केली आहे. आपल्याला पण छल्ली मोठी जात होती, झाकलेली होती. रात्रीच्या वेळेस पाऊस आला, पूर्ण धान वाहून गेले. सकाळी सकाळी उठून पाहिला तर हा पिसर दिसली पूर्ण, वायले वगैरे ह्या पाली वगैरे गेल्या, पोते गे वगैरे गेले. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. ब्युरो रिपोर्ट, जीबी न्यूज, भंडारा.